हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक इन द ब्रिज कोर्स। टुडे देयर इज 14 डे ऑफ द ब्रिज कोर्स। फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू रिवाइज आवर टॉपिक वर्ड प्रॉब्लम्स ऑफ सबट्रैक्शन। आपल्याला वजाबाकीची शाब्दिक उदाहरण आज सोडवायची। आता त्यातलं पहिलं उदाहरण कोणतं आहे ते पाहूया। द फर्स्ट एग्जांपल इज मेरी हॅड 587 रुपीज, शी गेव 178 रुपीज ऑफ देम टू संजय। हाऊ मेनी रुपीज डज शी हॅव लेफ्ट। आता उदाहरणाचा अर्थ काय पा, मेरीजवळ 587 रुपये होते, 587 रुपीज होते, तेवढ्यापैकी तिने काय केलं, 178 रुपीज कोणाला दिले, संजयला दिलेले आहेत। मग आता आपल्याला विचारलं आहे हाऊ मेनी रुपीज डज शी हॅव लेफ्ट, म्हणजे आता तिच्याकडे किती रुपये उरले आहेत। आधी तिच्याकडे होते 587, त्यातले तिने 178 रुपये दिले आहे संजयला, मग आता तिच्याकडे किती रुपये उरले। मग आपल्याला जी मोठी संख्या आहे ती आधी लिहावी लागेल, 587। त्यातून कोणती संख्या वजा करायची आपल्याला, जेवढे पैसे तिने संजयला दिलेले आहेत ते आहेत 178 रुपीज। आता मेरीकडे टोटल अमाऊंट किती आहे, 587। याच्यापुढे आपल्याला लिहावं लागेल टोटल अमाऊंट, ओके। त्यापैकी तिने किती रुपये दिले संजयला, 178। मग आपण इथे लिहिणार 178 गेव टू संजय, एवढे संजयला दिलेले आहेत। आता आपल्याला करायचे आहे सबट्रॅक्शन। सबट्रॅक्शन करताना आपण युनिटकडून स्टार्ट करतो की नाही, मग आता इथे आपण काय करणार, युनिटकडून 7 - 8, 7 लहान आहे 8 पेक्षा, मग आपल्याला काय करावं लागेल, बॉरो करावा लागेल, ओके। मग 7 ला आपण कट करू, 7 तसाचा तसा लिहायचा। आता आपण जाऊ टेन्सकडे, 8 टेन्सकडून 1 टेन्स आपण काय केला, बॉरो केला। 8 ने आपल्याला 1 टेन्स दिला, त्यामुळे 8 ने 1 दिला तर 8 चे किती राहिले आता, 7। 8 मधला 1 इकडे दिला त्यामुळे 8 चे आता किती झाले, 7। आता सबट्रॅक्शन करूया, 17 - 8 किती झाले, 9। 17 - 8 झाले 9। आता पुढे 7 - 7 - 0, 5 - 1 - 4, द आन्सर इज 409 रुपीज लेफ्ट, ओके। द सेकंड एग्जाम्पल इज इन अ मॅरेज हॉल देर आर 444 चेअर्स, 189 चेअर्स ब्रोकन फ्रॉम देम, नाव हाऊ मेनी चेअर्स आर इन गुड कंडिशन। पहा काय उदाहरण काय दिले आपल्याला, एक लग्नाचा हॉल आहे मॅरेज हॉल, त्याच्यामध्ये एकूण किती चेअर्स दिलेले आहे आपल्याला, 444 चेअर्स आहेत, त्यापैकी 189 चेअर्स काय झालेल्या आहेत, ब्रोकन झाले आहेत, तुटलेले आहेत। मग त्यांनी आपल्याला पुढे काय प्रश्न विचारला आहे, नाव हाऊ मेनी चेअर्स आर इन गुड कंडिशन, जर 444 चेअर्सपैकी 189 चेअर्स तुटलेल्या आहेत तर आता हॉलमध्ये किती चेअर्स गुड कंडिशनमध्ये आहेत, म्हणजे चांगल्या स्थितीत आहे, सुस्थितीत आहे, चांगल्या चेअर्स किती ते आपल्याला शोधायचे आहे। मग आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात आधी टोटल चेअर्स ज्या आहेत त्या लिहाव्या लागतील, 444 इथे लिहावं लागेल आपल्याला टोटल चेअर्स, ओके। आता या चेअर्समधून कोणत्या आपल्याला मायनस कराव्या लागतील, ज्या तुटलेल्या आहेत, ब्रोकन झालेल्या आहेत, त्या किती आहेत, 189। त्याच्यापुढे आपण लिहायचं ब्रोकन चेअर्स, ओके। एकूण चेअर्समधून ब्रेक ज्या तुटलेल्या चेअर्स आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहे, मायनस करायच्या आहे। आता आपण सबट्रॅक्शन करूया, कुठून स्टार्ट करायचं, युनिट करून। 4 - 9, 4 इज द स्मॉल नंबर अँड 9 इज द बिग, सो वी हॅव टू टेक बॉरो फ्रॉम टेन्स। मग आपण काय करणार, 4 ला कट करायचं, 4 वरती लिहायचा। आता टेन्सकडे जायचं आहे,
टेन्स कड़े आहे इथे आहेत फोर टेन्स, फोर टेन्स मधून आपल्याला वन टेन्स बोरो करायचा आहे, मग फोर ने आपल्याला दिला वन, मग आता फोर कड़े किती राहिले थ्री, वन इकडे दिल्यामुळे फोर चे झाले थ्री। आता आपण माइनस करूया, फोर्टीन माइनस नाइन काय आंसर आलं फाइव। त्यानंतर आता इथे पहा थ्री माइनस एट, थ्री स्मॉल नंबर आहे त्याच्यातून एट माइनस होत नाही, मग आपल्याला काय करावं लागेल हंड्रेड कडून वन बॉरो करावा लागेल। मग आता इथे आपण काय करणार थ्रीला कट करणार आणि इथे पुन्हा थ्री लिहायचा, हंड्रेड करून वन काय करायचा बॉरो करायचा, फोरने याला फोर हंड्रेडमधून वन हंड्रेड याला दिले त्यामुळे फोरचे किती झाले थ्री। आता इथे नंबर तयार झाला वन थ्री थर्टीन, थर्टीन मायनस एट किती फाय, इथे थ्री मायनस वन टू, आपलं आन्सर आलं टू हंड्रेड अँड फिफ्टी फाय चेअर्स इन गुड कंडिशन। चांगल्या स्थितीमध्ये किती चेअर्स आहे, चांगल्या स्थितीमध्ये टू हंड्रेड अँड फिफ्टी फाय चेअर्स आहेत। इन बीड चेन देर आर टोटल 811 रेड अँड ब्लॅक बीड्स, 455 आर ब्लॅक बीड्स फ्रॉम देम, सो हाऊ मेनी रेड बीड्स आर देअर। आता इथे काय पहा, एक मण्यांची माळ आहे, त्या मण्यांच्या माळीमध्ये एकूण 811 बीड्स आहेत। आता हे बीड्स कसे आहेत रेड आणि ब्लॅक दोघांचे मिळून किती आहेत 811, त्यातलं त्यांनी सांगितलं आहे 455 हे ब्लॅक बीड्स आहेत, म्हणजे आपल्याला रेड आणि ब्लॅकपैकी ब्लॅक बीड्स काळ्या मण्यांची संख्या दिली आहे 455, पण रेड मणी किती आहेत ते आपल्याला माहीत नाही। मग त्यांनी विचारलं आहे सो हाऊ मेनी रेड बीड्स आर देअर, एकूण मणी काळे आणि लाल मिळून किती आहे ते दिले आहेत आपल्याला, फक्त काळे मणी किती आहेत ते दिले, आपल्याला शोधायचं काय आहे लाल मणी किती आहेत रेड बीड्स किती आहेत। मग आपल्याला काय करावं लागेल एकूण मण्यांमधून काळे मणी काय करावे लागतील वजा करावे लागतील तेव्हा आपल्याला लाल मण्यांची संख्या मिळेल। आता आपल्याला आधी काय मांडायचं आहे एकूण मणी किती आहे टोटल बीड्स, 811 टोटल बीड्स, त्यातले 445 आपल्याला मायनस करावे लागतील, कोणते ब्लॅक बीड्स, आता आपण सबट्रॅक्शन करूया, युनिटकडून स्टार्ट करूया। पहिलं काय पहा वन मायनस फाय, वन इज व्हेरी स्मॉल नंबर दॅन फाय, सो वी हॅव टू कट इट, वी विल राईट हिअर अँड वी विल बॉरो वन फ्रॉम टेन्स, आपल्याला दशकाकडून एक काय करावं लागेल बॉरो करावं लागेल उसना घ्यावं लागेल। आता दशकाकडे एक आहे त्याने एक दिला युनिटला, मग आता एकाचा काय झाला झिरो, इलेवन मायनस फाय किती सिक्स, आता इथे झिरो आहे झिरोमधून फाय मायनस होणार नाही, मग याला काय करावं लागेल हंड्रेडकडून वन बॉरो करावा लागेल, हा झिरो कट करून इथे वरती लिहायचा आणि हंड्रेड करून वन बॉरो करायचा। आता एट हंड्रेड आहे, एट हंड्रेडने वन दिला इकडे बॉरो, मग एटचे किती झाले सेवन, आता टेन मायनस फाय फाय, सेवन मायनस फोर थ्री, आन्सर आलं 356, कोणते बीड्स आले हे रेड बीड्स, आपलं आन्सर आलं 356, हे आन्सर काय आलं आपलं रेड बीड्स, लाल मणी किती आहेत ते आलं। अशा प्रकारे आपल्याला शाब्दिक उदाहरणं सोडवायची आहेत, ही सर्व उदाहरणं छान अक्षरामध्ये तुमच्या मॅथच्या वहीमध्ये लिहायची आहे।